नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी मुलगी समीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वा मी कसं डबल हेअर कंडिशनिंग करते ते सांगणार आहे। तर तुम्हाला प्रश्न असेल का करावं डबल हेअर कंडिशनिंग। आपण रोज जेव्हा जेव्हा आपण हेअर वॉश करतो तेव्हा आपण कंडिशनर जरूर लावतो, पण डबल कंडिशनिंग काय होतं, तुमच्या केसांना एक्स्ट्रा मॉइश्चर मिळतं, एक एक्स्ट्रा नरिशमेंट मिळतं ज्याची गरज असते, पण आपण ते नेहमी इग्नोर करतो। हेअर स्पा करणं खूप जास्त डिफरंट आहे, बट हेअर डबल कंडिशनिंग करणं डिफरंट स्टेप्स आहे। हेअर स्पा मध्ये भरपूर जास्त प्रोसेस असतात किंवा भरपूर जास्त टाइम लागतो। हेअर डबल कंडिशनिंग एक क्विक मेथड आहे जी तुम्ही 15-20 मिनिटात करू शकता आणि तुम्ही रेडी असाल, तुमचे केस रेडी असतील फ्लॉलेस दिसायला आणि सुंदर दिसायला। तर हेअर कंडिशनिंग किंवा हेअर डबल कंडिशनिंग करायच्या आधी, लाईक तुम्हाला जर आज करायचं असेल तर काल रात्री एक दिवस आधी रात्री तुम्हाला केसांना हेअर ऑइलिंग करायचं आहे। तर मी जे हेअर ऑइल यूज केलेलं ते हे होतं, ओके, हे DIY मी केलेलं आहे। हा ह्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला इकडे त्याची लिंक मिळेलच। तर ह्यांनी मी पहिले माझ्या केसांना मसाज केला, ओके। हे हेअर ऑइल ऑलवेज तुम्ही यूज करू शकता, लाईक तुमच्या आयलॅशेस ग्रो करायचे असतील तुम्हाला तर, आणि आयब्रोज ग्रो करायचे असतील तर, सो तो व्हिडिओ नक्की बघा, ओके। तर ह्या 3 स्टेप्स करून इथे तुम्हाला सगळं दिसत असेल की मी कसं काय केलं आहे। तर हेअर ग्रोथ, तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल हेअर ग्रोथसाठी, हेअर फॉलसाठी, तर लक्षात ठेवा की तुम्हाला केस उलटे करायचे आहेत, कोंब करायचं आहे, मसाज करायचा आहे। जर तुम्ही मला विचाराल की तुझ्या हेअर ग्रोथचं किंवा एवढे जे माझे केस मोठे आहेत त्याचं सिक्रेट काय आहे, तर हेच सिक्रेट, ओके। छोट्या मोठ्या टिप्स आहेत जे मी फॉलो करते, काही फॅन्सी टिप्स नाहीये। तर ह्यांनी मी मसाज करून घेतला आणि रात्री मी झोपून गेले। नेक्स्ट डे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या एक अर्धा तास आधी मी जी प्रोसेस तुम्हाला इथे दिसते ती फॉलो केली। लाईक मी 2 चमचे, एका बाउलमध्ये 2 चमचे कंडिशनर घेतलेला आहे। तुमच्या हेअर लेंथ प्रमाणे हेअर कमी करू शकता तुम्ही किंवा वाढवू शकता, ओके। 2 चमचे मी हेअर कंडिशनर घेतलेला आहे जो तुम्ही रेग्युलर बेसिसवर यूज करता, तो कुठलाही फॅन्सी नवीन घ्यायची गरज नाही, ओके। त्याच्यानंतर लिव्हॉनचं सिरम घेतलं आहे 1 ते 1.5 चमचा, ओके। तर सिरम घेणं का इम्पॉर्टंट आहे, बिकॉज सिरम आपण जेव्हा केसांना लावतो तेव्हा तुम्ही बघा की एकदम स्मूथ केस होऊन जातात आपण हेअर वॉश केल्यानंतर जेव्हा लावतो। पण जर विचार करा, जर आपण आधी लावलं आणि त्याला छान ट्रीटमेंट दिलं तर किती अजून छान आपले केस होतील। म्हणून तर हेअर सिरम 1 चमचा टाकलेला आहे, ओके। त्याच्यानंतर टाकले आहे मी कोकोनट ऑइल। तुम्ही कुठलंही कोकोनट ऑइल किंवा कुठलंही ऑइल वापरू शकता, हे वाला यूज का नाही करत, हे फक्त आणि फक्त स्कॅल्पसाठी आहे, तुमच्या फुल हेअरसाठी नाहीये, म्हणून मी हे नाही टाकले। सिम्पल कोकोनट ऑइल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर ते मिक्स केलंय। त्याच्याबरोबर मी ती थिक पेस्ट होतं, सो ती थिक पेस्ट नको आहे मला, थोडीशी फ्लुईड कन्सिस्टन्सी हवे, पातळ असं मिश्रण हवंय ते, म्हणून मी त्याच्यात जसं लागेल तसं पाणी टाकलं, 2 चमचे मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे। आणि मस्त एक स्मूथ पेस्ट बनवायची आहे त्यांनी, आणि मग आपलं क्रीम रेडी आहे जे आपल्याला केसांना लावायचं। मग केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे, तुम्हाला गुंता काढून घेऊन 2 पार्टिशनमध्ये डिवाइड करायचं आहे। 2 पार्टिशनमध्ये डिवाइड झाल्यावर ते क्रीम घेऊन तुम्हाला छान हलके हलके हाताने मसाज करायचे, जास्ती केसांना खेचायचं नाही, ओके। व्यवस्थित मसाज करायचा आहे। मसाज झाल्यानंतर, ओके, एक 5 मिनिटं थांबून तुम्हाला करायचं आहे हेअरला स्टीम द्यायची आहे। तर स्टीम का देणं इम्पॉर्टंट आहे, तर स्टीम जेव्हा आपण केसांना देतो तेव्हा जे काही आपण क्रीम लावलेलं आहे केसांना ते पूर्ण केसांच्या आतमध्ये जातं आणि त्यांनी आपले अजून केस सुंदर होतात, म्हणून स्टीम देणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर मी व्हिडिओमध्ये जो स्टीमर युज केला, इथे जो स्टीमर युज केलेला आहे त्याचं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कुठून घेतला कसा घेतला, तर आय बटन वरती इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि तिथे तुम्हाला मिळून जाईल, ओके। तर स्टीम करायची आहे 15 ते 20 मिनिट। स्टीम घेऊन झाल्यावर 20 मिनिटं किंवा 15 ते 20 मिनिटं तुम्हाला स्टीम घ्यायची आहे, नंतर लगेच हेअर वॉश करायला जायचं, बिकॉज आपले स्टीम असते गरम असतात केस, ओके, रूट्स आपले ओपन झालेले असतात केसांचे स्कॅल्पचे। सो काय करायचं, ते नॉर्मल रूम टेम्परेचरवर, स्कॅल्पचं टेम्परेचर रूम टेम्परेचरवर येईपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे।
ते झालं की लगेच तुम्हाला पळायचं आणि हेअर वॉश करायचं आहे. तर हेअर वॉश करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर तुमचे केस तुम्हाला हेअर ग्रोथसाठी तुम्ही शोधत असाल काही उपाय, तर हेअर ग्रोथ हवी असेल तर केस धुताना नेहमी लक्षात ठेवा की केस उलटे करून वॉश करा ना की सरळ. ओके, उलटे करून वॉश केल्याने काय होतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. बिकॉज शॅम्पू लावताना आपण बोटांनी मसाज करतो त्या शॅम्पूनी स्कॅल्पला, सो त्यांनी हेल्प होतं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल. आणि जेव्हा आपल्याला माहितीये जसे आपण शीर्षासन वगैरे करतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन डोक्यापर्यंत वाढतं, तसंच ते हेल्प करतं तुमच्या हेअर्सना ब्लड सर्क्युलेशन प्रोव्हाइड करायला, त्यांनी हेअर ग्रोथ फास्ट होते. सो म्हणून केस धुताना नेहमी लक्षात ठेवा की उलटे हेअर तुम्ही केस करून धुवाल. आणि व्यवस्थित जो शॅम्पू तुम्ही नॉर्मली युज करताय तो युज करायचा आहे. मी कुठला जाणून बघायचा असेल की मी कुठला युज केला आहे, आय बटनवरती परत तुम्हाला लिंक दिली आहे, त्याच्यावर नक्की क्लिक करून बघा. तुम्हाला माझं हेअर केअर रुटीन कळेल, त्याच्यात मी तुम्हाला कळेल की मी कंडिशनर कुठला वापरला आहे ते तुम्हाला माहिती असेल, बट शॅम्पू कुठला वापरला तो तिथे कळेल. सो त्या शॅम्पूने मी नॉर्मली हेअर वॉश करून घेतलाय. आणि ते झाल्यावरती तुम्हाला जर वाटलं की तुमचे केस जास्त एक्स्ट्रीम अजून तरीही ड्राय वाटतात तुम्हाला, तर तुम्ही कंडिशनर युज केला तरी चालेल. पण लागत नाही, मला तरी लागत नाही, जेव्हा मी डीप कंडिशनिंग करते तेव्हा मला एक्स्ट्रा वॉश केल्यानंतर कंडिशनर लावायची गरज लागत नाही. आणि मी सिरमही नाही लावत त्याच दिवशी, बिकॉज केस ऑलरेडी स्मूथ असा अजून किती त्याला स्मूथ करणं असं होतं. सो ओके, तर ह्या सगळ्या प्रोसेस आहेत. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठलंही इक्विपमेंट तुम्ही हेअर ड्राईंगसाठी वापरत नाही, लाईक ड्रायर, स्ट्रेटनर कुठ काही युज करत नाही. नॉर्मली एअर ड्राय तुमचे करताय केस, आणि टॉवेलनी जेव्हा तुम्ही केस पुसता तेव्हा लक्षात ठेवायचं की केसांना झटकायचं नाहीये टॉवेलनी, किंवा रब करून पुसायचं नाही, जस्ट डॅप करून त्यांचं त्यांना टाईम द्या सुकायला. बिलकुल पण घाई गडबड करू नका. जर घाई असेल कुठे जायचं असेल तर जरूर तुम्ही करा, बट गरज नसेल तर बिलकुल करू नका. ओके, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तर तुम्हाला आता माझे केस दिसत असतील बिलकुल गुंता, सॉरी म्हणजे ओके, तर बिलकुल या केसांमध्ये गुंता नाहीये. ओके, छान बाउन्स आला आहे केसांना, जे केस मोठे आहे त्याच्यामुळे बाउन्स माझ्या केसांवर जास्ती नसतो, बिकॉज वेट पुट होतं, लाईक केसांवरती वेट असतं केसांना, सो त्याच्यामुळे ते सगळं फ्लॅट होऊन जातं, चपट बसतं. बट आज तुम्ही जसं डीप कंडिशनिंग केलं आहे, केस एकदम स्मूथ झाले आहे, केसांवरती नॅचरल शाईन आहे तुम्हाला दिसे, केसांना स्मेल खूप छान येतो आहे डीप कंडिशनिंग मध्ये. जे मी कंडिशनर वापरला आहे त्याच्यामुळे सिरममुळे खूप सुंदर केसांना वास आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. ओके, तर ही स्टेप्स तुम्ही फॉलो करा, तुम्हाला खूप छान 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 रिझल्ट मिळतील, हा नक्की माझा शब्द आहे. तुम्हाला मी हे जवळजवळ महिन्यात न, ओके, तर प्रश्न असेल तुम्हाला महिन्यात किती वेळा करावं किंवा कधी करावं, आठवड्यात एकदा करा. ओके, जर तुम्ही हेअर स्पा करत असाल तर हेअर स्पा जर तुम्ही करणार असाल तर नका करू त्या वीकमध्ये, बट वीकमधनं एकदा करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या केसांना जरा एक्स्ट्रा नरिशमेंट मिळतं, जसं आपण क्लीन अप करतो फेशियल करतो तसं केसांसाठी काहीतरी करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणून तर हे नक्की ट्राय करा, तुम्हाला कसं वाटतंय मला जरूर सांगा. ओके, तर आपण बघूया माझ्या केसांची ब्युटी. कसे वाटले तुम्हाला माझे केस? येस, हेच सगळे टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, अजून काही टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत जे मी युज करते माझ्या केसांना सुंदर छान हेअर ग्रोथ व्हावी आणि डॅन्ड्रफ फ्री आणि छान सुंदर असावे माझे केस. तर त्याच्यासाठी खूप मेहनत लागत, म्हणजे मेहनत म्हणजे थोडेसे मी DIYs करते, थोडेसे प्रोडक्ट्स चेंज करते, किंवा काही काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जर कंटिन्यू केलं वॉच करायला मराठी मुलगी समीक्षाला तर तुम्हाला नक्की ते सगळे टिप्स आणि ट्रिक्स जरूर करतील. तर पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे,
या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्या बेल आयकनला क्लिक करायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुमच्या फोनवरती की समीक्षा मराठी मुलगी समीक्षाने व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती जरूर जा आणि सगळे व्हिडिओ बघा. तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा. व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, फॅमिली मेंबर्स बरोबर शेअर करा. ओके, दिवाळी आहे आणि सर्वांना दिवाळीच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, हा व्हिडिओ कधी जाईल माहिती नाही बट दिवाळीच्या टायमिंगमध्ये जरूर जाईल. सो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 खूप 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 शुभेच्छा. भाऊबीज आहे त्याच्यासाठी पण सर्वांना शुभेच्छा. ओके, सो मी समीक्षा घेते तुमचा निरोप, भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.